नमस्कार, आपण पाहत आहात गावगाडा न्यूज. गावगाडा न्यूजच्या माध्यमातून आम्ही सतत वेगवेगळे विषय आपल्याला दाखवत असतो. आज खरं तर तुळजापूर तालुक्यामध्ये गेल्या काल 16 तारखेपासून या ठिकाणी एक राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत शिबिर सुरू आहे. हे शिबिर सोलापूर येथील शेठ गोविंदरावजी महाविद्यालय आणि शेठ सखारामजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे. नमस्कार, मी वैद्य भोजराज चौधरी, शेठ गोविंदजीरावजी आयुर्वेद महाविद्यालय संलग्न शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद रुग्णालय सोलापूर यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत निवासी शिबिर सावरगाव तालुका तुळजापूर येथे आयोजित केलेले आहे. शिबिराअंतर्गत दिनांक 16 जानेवारीपासून ते 18 जानेवारीपर्यंत विविध रोगांची तपासणी शिबिर आयोजित केलेले आहे. त्यामध्ये दिनांक 16 मंगळवार रोजी स्त्रीरोग तपासणी शिबिर पार पडले. शिबिरामध्ये 89 रुग्णांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. त्यासोबत तपासणीसोबत औषधींचं वितरणसुद्धा केलेलं आहे. आणि आज बुधवार रोजीपासून सर्व रोग निदान तपासणी तसेच नेत्ररोग तपासणी, कान नाक घसा तपासणी हे शिबिर आयोजित केलेले आहे. याचप्रमाणे उद्या बालरोग शिबिर विशेष आयोजित केलेलं जाणार आहे. आणि त्यासोबतच जिल्हा परिषद माध्यमिक शाळा सावरगाव येथील रुग्णांची सुद्धा तपासणी बालरोग विशेषज्ञ तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद इंगळे यांच्याकडून करण्यात येणार आहे. आजच्या सर्व रोग निदान शिबिरासाठी डॉक्टर संतोष स्वामी, डॉक्टर रेवण सिद्ध उस्तुर्गे, डॉक्टर सतीश हदिमने यांची विशेष उपस्थिती सोलापूर येथून या शिबिराला लाभणार आहे. तर तसेच या शिबिरामध्ये आलेले सर्व राष्ट्रीय स्वयंसेवक योजनेतील स्वयंसेवक सर्व गावामध्ये जाऊन घरोघरी जाऊन शिबिराची तपासणी करण्यासाठी आवाहन करत आहात रुग्णांना. त्याचप्रमाणे पर्सनल स्वतःची काळजी कशी घ्यायची याचेसुद्धा उपदेश घरोघरी जाऊन जनजागृती करत आहात. जनजागृती अभियानांतर्गत काल एक पथनाट्य करण्यात आलं, त्याचा विषय होता स्वच्छता. आज जो घरोघरी किंवा वैवाहिक संबंधामध्ये येणारा जो व्हायलन्स असतो त्याच्यावरती आज एक विशेष पथनाट्य केलं जाणार आहे. आणि त्याचप्रमाणे बालविवाह बंदी याच्यावरही एक विशेष पथनाट्य 18 रोजी करण्यात येणार आहे. नमस्कार, माझे नाव प्रतीक राजेंद्र कुळ, मी शेठ गोविंदजीरावजी आयुर्वेद महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. तसेच आज म्हणजे कालपासून 16 जानेवारी 2024 पासून सावरगाव काठी येथे राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत आमच्या विद्यालयातून आम्हाला येथे आरोग्य शिबिर तसेच वेगवेगळे पथनाट्य सादर करण्याची आम्हाला संधी मिळाली. त्याचप्रमाणे जे काही सावरगावातील गावकरी आहेत त्यांच्याकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. आणि जे काही महिला किंवा वृद्ध वगैरे असतील त्यांच्याकडूनही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच आम्हाला गावात चांगली योग्य ती वागणूक मिळाली. त्याचबरोबर जे काही म्हणजे काल जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी जे येऊन गेले त्यांच्याकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर आज या ठिकाणी जसे की आपण पाहत आहात या ठिकाणी आरोग्य शिबिर आजही चालूच आहे. आजही नेत्र तपासणी वगैरे होणार आहे. नमस्कार, मी समृद्धी पाटील, शेठ गोविंदजीरावजी या आयुर्वेद महाविद्यालय इथून आम्ही NSSद्वारे इथे शिबिर आयोजित केले आहे. काल आम्ही पूर्ण गावामध्ये फिरून स्त्रीरोग आणि रक्त तपासणीचे शिबिर होतं त्याबद्दल सर्वांना सांगितलं होतं. त्याबद्दल आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि खूप सारे पेशंट्स आम्हाला दिवसभर भेटलेसुद्धा. आणि आज कान नाक घसा तसेच संधीबद्दल जे काही संधीदुखी जे आहेत आणि डोळ्यांच्यासाठी त्याच्याबद्दल आज शिबिर ठेवलं आहे, त्यासाठी सुद्धा प्रतिसाद दिसत आहे. आणि आम्ही जेव्हा गावातून फिरत होतो तेव्हा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. गावातील लोकांनी खूप चांगली आपुलकी दाखवली, खूप म्हणजे मायेने त्यांना म्हणजे त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. Yeah.
बापू बोले भैया पहलवान, गंदगी में रहने वाले सफाई से परेशान, आओ करे इस समस्या का समाधान। छूटने दो इनको। आओ काका, आओ मामा, आओ मौसी, या या नाटक लाया, बगान नाटक बगा, जरा वेळ काढू निकडे तरी आना, या या नाटक बगान नाटक बगा, नाटक बगान नाटक बगा, नाटक बगा। लोग वो सब देख रहे हैं, देख रहे हैं, देख रहे हैं। एका घरातील संवाद, आई घराच्या मागे कचरा टाकते। अगं आई, तू कचरा इथे काय टाकते? बाहेर मोठ्या कचरा कुंडीकडे टाकायचा ना। अगं इकडे टाकलं काय, तिकडे टाकलं काय, माझ्याकडे 100 काम आहे, तेच करत बसू काय दिवसभर? अगं आई तसं नाही, तो कचरा खरखटा तिथेच कुजून जाईल, मग वाट सुटेल, दाशा मास वगैरे होतील, मग आपणच संसारी पडू ना। हो बरोबर बोलतीयस तू, हल्ली आपल्याकडे खूप मच्छर झाले, उद्यापासून मी कचरा कुंडीतच टाकेन। आई व मुलगी भाजी आणायला मंडईत जातात। भाजी वाला भाजी, भाजी घे भाजी। दादा हे कांदा कसं दिलं? 40 रुपये किलो। आणि टोमॅटो? 30। बरं बरं, दोन्ही अर्धा अर्धा किलो द्या। भाजीवाला दोन्ही भाज्या एकाच पिशवीत टाकतो। अहो दादा, दोन्ही भाज्या एकाच पिशवीत कशाला देताय, दोन्ही वेगळ्या वेगळ्या पिशव्या द्या ना। अगं ताई, एकाच पिशवीत बसत ना। अहो दादा, ते वेगळ्या वेगळ्या करायला वेळ लागतो, दोन्ही वेगळ्या वेगळ्या पिशव्या द्या। बरं घ्या। आई व मुलगी भाजी घेऊन घरी येतात, आई पिशवी फेकून देते। अगं आई हे काय करतेस, पिशवी का फेकून दिलीस? अगं घरात कशाला उगाच कचरा, परत नवीन देतो ना ती पिशवी। तसं नाही आई, या पिशव्या तू पुन्हा वापरू शकतेस, आणि प्लास्टिकच्या पिशव्या वर्षानुवर्षे तसंच राहतात, कुजत नाही, आणि जर ते गाई गुरांच्या पोटात गेले तर त्यांचा मृत्यू होऊ शकतो, त्याऐवजी तू कापडी पिशव्यांचा वापर केलीस।